नमस्कार मंडळी, आज आपण जिभेची चव वाढवणारी उकडलेली लिंबू मिरची कशी करायची ते बघणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. उकडलेली लिंबू मिरची करण्यासाठी इथे मी 2 लिंब घेतलेली आहेत, त्यानंतर 20 ते 22 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या चवीला तिखट नाही आहेत, जरा कमी तिखट आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट मिरच्या घेऊ शकता. तर इथे हिरव्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता या हिरव्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. साधारण एका मिरचीचे 2 किंवा 3 तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व मिरच्या मी कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता, सर्व हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे. आता लिंबूसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी टोटल 2 लिंबू घेतलेले आहेत. तर आता हे दोन्ही लिंबू आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता इथे मी एका लिंबाच्या 4 फोडी करून घेते. लिंबाच्या फोडी केल्यानंतर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे तेल ओतायचे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला 1/2 चमचा यामध्ये आपल्याला राई घालायची. राई छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचे. 1/2 चमचा हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. लसूण घातल्यानंतर आता आपण कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि लिंबू घालायचे. आता हे सर्व आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनिटभर आता आपण याला छान परतून घेऊया. तर इथे आपल्या मिरच्या आणि लिंबू छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये 1/2 चमचा आपल्याला हळद घालायचे. हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकून ठेवल्यानंतर यावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे. या पाण्यामुळे आपल्या ज्या मिरच्या आहेत ते छान असे वाफल्या जातात. म्हणजे आपल्याला मिरची आणि लिंबूमध्ये पाणी ओतायची गरज नाही आहे. वरती पाणी असल्यामुळे आतल्या बाजूला वाफ तयार होऊन या मिरच्या छान अशा उकडल्या जातात. तर इथे तुम्ही बघू शकता, छान असं आपल्या या मिरच्या उकडल्या गेलेल्या आहेत, शिजल्या गेलेल्या आहेत. आता गॅस बंद करूया. आपल्या मिरच्या अगदी 5 मिनिटामध्ये छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत आणि आपण इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती छान असे आपण हे उकडून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, झटपट अशी आपली उकडलेली लिंबू मिरची तयार झालेली आहे. ही लिंबू मिरची तुम्ही चपाती, भाकरी त्याचबरोबर भातासोबत तोंडी लावू शकता. वरण भाताबरोबर ही लिंबू मिरची खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.